राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आणि अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख केला आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना पार्थ पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख केल्याचं पाहायला मिळालंय. त्यामुळे ते पुन्हा एकदा ट्रोल होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. पार्थ पवार हे कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित करत असताना म्हणाले, पिंपरी चिंचवडचा विकास महाराष्ट्रभर मांडला नाही असं माझा मित्र म्हणत होता. तो एक मोदी गुजरात भारतभर मांडू शकतो तर पिंपरी चिंचवड महाराष्ट्रभर का मांडू शकत नाही तेच मला कळत नाही, असे ओघाच्या भरात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख केला गेलाय. ज्या पद्धतीने आपण काम केलंय, आज पण माझा मित्र माझ्यावर फिरत होता, तो म्हणतोय की राजूजी काय जे मी तर कधी आलोच नाही, हे लोकांकडे पोचलं का नाही. तर जसं आधी पण म्हणलो की आपण ह्या गोष्टी मांडल्या नाहीत म्हणजे महाराष्ट्रभर मांडल्या नाही. तो एक मोदी गुजरात अख्ख्या भारतभर मांडू शकतो, तर आपण पिंपरी चिंचवड महाराष्ट्रभर मांडणं का नाही शकत तेच मला कळत.